वडार समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्याबद्दल निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाला 15 कोटींऐवजी 50 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा SSPMS मैदानावर झाला. मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री कल्लप्पा आवाडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महाराष्ट्र वडार समाज संघाचे अध्यक्ष मुकुंद पवार, आमदार दिलीप मोहिते, विनायक निमण, रमेश बागवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड आणि उपमहापौर दीपक मानकर उपस्थित होते. वडार समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र आणि राज्याकडून गंभीर विचार केला जात आहे. केंद्र सरकारने रेणके आयोग नेमला असून राज्यात न्यायमूर्ती अशोक अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. अगरवाल आयोगाची मुदत मार्च 2011 मध्ये संपली असून या आयोगाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या आयोगाला मुदतवाढ देण्यात येईल असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. रेणके अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असून त्यावर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी या आहेत. दोन्ही अहवाल आल्यानंतर वडार समाजाचा समावेश ST प्रवर्गात करण्याबाबत मार्ग काढला जाईल असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले. वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती महामंडळाकडून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ही मर्यादा वाढवण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. त्याचबरोबर जी माणसं झोपडपट्टीत अजूनही वास्तव करतात, शासनाची आणखीन एक योजना आहे ती लमा आणि बंजाऱ्यांचे जे तांडे आहेत त्या तांड्यांना सोय पुरवण्याची आणि त्यांना तांडा सुधार योजना म्हणून ती फक्त आतापर्यंत लमाण आणि बंजारा या समाजाकरता आहे. मी या ठिकाणी आज घोषणा करतो की या योजनेची व्याप्ती वाढवून ती वडार समाजाकरता देखील जे तांडे आणि वस्त्यामध्ये वाड्या आणि वस्त्यामध्ये जे राहत असतील अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल अशा प्रकारची मी सुधारणा आणि बदल करण्याचा मी निर्णय घेतो. पालात राहणाऱ्यांमध्ये आणि केरळमध्ये ज्या प्रकारे योजना आहेत त्या प्रकारची योजनाही राबवायचा प्रयत्न आपण करायचा प्रयत्न करतो आणि त्यालाही अभ्यास करून त्या योजनेची व्याप्ती वाढवायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही काही स्वाभिमान योजने धर्तीवर जमिनी देण्याबद्दलची काही मागणी केलेली आहे. आज आपण दादासाहेब गायकवाड स्वाभिमान आणि सबलीकरण योजनेच्या माध्यमातून फक्त अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या करता ही योजना आपण राबवतो. तशा प्रकारची योजना ही स्वाभिमान आणि सबलीकरण योजना ही पर्यायी पॅरलल योजना समांतर योजना ही भूमिहीन वडारांना स्वाभिमान आणि सबलीकरण धरती योजना देखील राबवली जाईल अशी घोषणा या ठिकाणी मी करतो. त्याचबरोबर तुम्ही दाखले मिळण्यामध्ये काही अडचणी येत आहेत, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून वडार समाजाचे दाखले देण्यामध्ये टाळाटाळ केली जाते, काही इतर प्रचार होतात, मी निश्चितपणे या बाबतीमध्ये देखील स्पष्ट आदेश देतो की वडार समाजामध्ये अगदी त्यांच्याकडे जुने दाखले आहेत, 1961 पूर्वीचे त्यांच्याकडे उतारे काही काही आहेत, पण त्यातून आपण थोडासा परिश्रम घेऊन हे दाखले दिले पाहिजेत कारण या घटकाला शासनाच्या योजना न मिळता त्यांना वंचित ठेवणं योग्य नाही आहे. म्हणून सर्व अधिकाऱ्यांना मी आदेश देईन की विशेष करून वडार समाजांच्या ज्या योजनेमध्ये सहकार्य करावं. तुम्ही इतर काही मागण्या मागितलेल्या आहेत त्या बहुतेक टेंडरच्या बाबतीतल्या आहेत. ई टेंडरची व्यवस्था झालेली आहे भ्रष्टाचार कमी करण्याकरता आणि त्यामध्ये वडार समाजाला आता ई टेंडर कसं भरायचं काय करायचं अडचणी आहेत. परंतु मला वाटतं की ई टेंडर पद्धती ही खात्यातला भ्रष्टाचार कमी करण्याकरता आणि टेंडर पद्धतीमध्ये जर काही चुकीचं होत असेल अधिकारी काही संगनमत करून करत असतील तर थांबवण्याकरता आपण आणलेली आहे पद्धत. आणि मला वाटतं त्यामध्ये तुम्ही आमचे काही काँग्रेस पक्षाचे काही जनसेवक आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये जनसेवक आहेत, सेवा समिती आम्ही नेमलेल्या आहेत, तुम्ही त्यांची मदत घ्या. जर टेंडर भरताना काही अडचण येणार असेल तर आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जनसेवक आहेत, ही संघटना तुम्ही त्याची मदत करा. युवक काँग्रेसचे विश्वजित डॉक्टर विश्वजित कदम या ठिकाणी आहेत, त्यांच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घ्या आणि जर टेंडर भरण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याची मदत काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सर्व ठिकाणी शासनाच्या वतीने तर दिलीच जाईल, त्यामध्ये काहीच अडचण होणार नाही. पण जिथं कोणी जर काही अडचण करत असेल तर त्याची तक्रार योग्य ती करा आणि ती तक्रारीचं निश्चित निराकरण करण्यात येईल. आणखी तुम्ही काही मागण्या मागितलेल्या आहेत, कारागीर शिल्पकार
यांच्याकरता वेगळी बाजारपेठेची मागणी आहे. वडार समाज यांच्या संस्थांना खाणीची रॉयल्टी माफ करण्याबद्दलची काही विषय आहेत. हे विषय तुम्ही दिलेत, आम्ही याचा अभ्यास करतो. काही ठिकाणी निर्णय घेताना त्याचा विपरीत काही परिणाम होणार नाही, इतर लोक काय त्याचा गैरफायदा घेणार नाही, याचा अभ्यास करून यातल्या इतर मागण्या ज्या तुम्ही ज्या दिलेल्या आहेत